नमस्कार पालको, आज आपण इयत्ता तिसरीचा वी कॅन रीड अँड राईट हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये दोन अक्षरी शब्द आहेत, तीन अक्षरी शब्द आहेत, काही चार अक्षरी शब्द सुद्धा आहेत. यांचं वाचन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचं आहे आणि मुलांकडून वाचन केल्यानंतर ते मुलांना वहीत सुद्धा लिहायला लावायचे आहेत. यामध्ये छोटे छोटे शब्द आहेत, एम एम एन एन, अशाच पद्धतीने ओ एन ऑन ओ एफ ऑफ, असे ते मुलांकडून आपल्याला वाचन करून घ्यायचे आहे आणि वहीत लेखनाचा सराव करायचा आहे. त्यानंतर खाली शब्द डोंगर सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर शब्द डोंगर म्हणजे काय, उदाहरणार्थ अ कॅट हे एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे अ फॅट कॅट, यामध्ये फॅट हा नवीन शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे पण कॅट हा शब्द तसाच रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे अ फॅट कॅट ऑन अ मॅट, म्हणजेच एक एक शब्द पुढच्या वाक्यात गेल्यानंतर वाढत जातो, त्याला आपण शब्द डोंगर असे म्हणतो. या शब्द डोंगरांचे सुद्धा वाचन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचे आहे आणि ते लेखनाचा सराव सुद्धा मुलांकडून करायचा आहे. हाच या पाठाचा उद्देश आहे.